पुढची बातमी आहे राजकीय। राज्यातले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। एका वर्षात महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केलाय। दरम्यान त्यांना सरकार पडणार नाही अशी भीती आहे असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावलाय। आम्हालाही तुमची थडगी उकरून काढता येतील, त्यामुळे उगाच कुणाला आव्हान देऊ नका असा इशारा संजय राऊत यांनी दरेकरांना दिला आणि त्यामुळे हा कलगीतुरा सातत्यानं सुरूच आहे। संजय राऊत यांना रोज माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय समाधान मिळत नाही। आता त्या ठिकाणी संजय राऊतांनी सांगितलं, आम्ही एक वर्ष सरकार पूर्ण केलं, जगत तर कोणीच असतं, कारभार तर कोणी करत असतो, गाडी पुढे जात असते, पण एक वर्षात केलं काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळला नाही, अतिवृष्टीनं शेतकरी हैराण आहे। बरं सरकार, आता आपण म्हणतात की सरकार पाडून दाखवा पाडून दाखवा, कोण बोललं? म्हणजे स्वतःच भीतीनं एवढे या ठिकाणी ग्रासलेत की सरकार पडणार असं स्वतःलाच वाटतं, म्हणून ते स्वतःलाच स्वतःच्या सावलीसारखं भीत सरकार पाडून दाखवा अशा प्रकारचं आव्हान समोर कोण देत नसताना देण्याचा केविलवाना प्रयत्न संजय राऊत करताना दिसतात। या राज्यामध्ये कोणते ऑपरेशन होणार नाही। विरोधकांनी गेल्या वर्षभरामध्ये अशी अनेक ऑपरेशन्स करण्याची प्रयत्न केले, पण सरकारला थोडंही कुठे खर्चटलं नाही, खर्चटणं सुद्धा नाही। त्याच्यामुळे आता त्याने ही ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे। आणि राजकीय बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक धोक्याची नोकरी ही गडचिरोली जिल्ह्यातली मानली जाते अशा अतिसंवेदनशील जिल्ह्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना सोबत घेऊन राज्याच्या सीमेवरचं शेवटचं पोलीस ठाणे असलेल्या पातगुडमला ते तिथे पोहोचलेत आणि या जवानांना गृहमंत्री अनिल देशमुखांनी शुभेच्छा दिल्या आहेत। अनिल देशमुखांनी यावेळी पोलीस कर्मचारी आणि कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली आणि फराळाचा आनंद घेतला। आणि आता बातमी आहे नाशिकमधली। सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला बंदी असली तरी देखील फटाका स्टॉलवर नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे। यंदा नागरिकांनी ग्रीन फटाके घ्यायला पसंती दर्शवलेली दिसते। नाशिकमधली ही दृश्य आहेत आणि याचविषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी। दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं असली तरी देखील फटाके खरेदीसाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आता आपण नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरती आहोत आणि या मैदानावरील फटाका स्टॉलवरती आपण बघतोय अशा प्रकारे नागरिक जे आहे ते फटाका खरेदी करण्यासाठी आलेले आहे। विशेषतः वेगवेगळ्या प्रकारे सर्टिफाईड केलेले फटाकेच या ठिकाणी घेतले जात आहेत, त्यांनाच पसंती जी आहे ती ग्राहकांकडनं दिली जाते। आपण बघतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे, मात्र अशा प्रकारे आपण जर बघितलं तर सर्टिफाईड केलेले जे फटाके आहे ज्यांना अशा प्रकारे लोगो किंवा सिम्बॉल ज्या फटाक्यांवरती आहे अशाच फटाक्यांना ग्राहक देखील पसंती देतात। सरकारने वेगवेगळे नियम घालून दिले असले तरी या नियमांचं नागरिक देखील पालन करत आहे। प्रत्येक नागरिक अशा प्रकारचे ग्रीन फटाके या आशयाचे लोगो ज्या फटाक्यांवरती आहे तेच फटाके खरेदी करत आहे, त्यामुळे नागरिकांचा देखील प्रतिसाद जो आहे तो चांगल्या प्रकारे मिळतोय। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहे, आपण त्यांना विचारूयात नक्की कसा प्रतिसाद मिळतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनामुळे इफेक्ट झालेला होता आणि शासनाने सांगितलं होतं का कमीत कमी फटाके या ठिकाणी वाजले गेले पाहिजे, तर आम्ही नाशिक शहर फटाका असोसिएशनतर्फे यंदाच्या वर्षी जे फटाके आहेत ते इको फ्रेंडली ग्रीन फटाके आणि जे शासनाने मान्यता प्राप्त केलेले आहे त्याच प्रकारचे फटाके आम्ही मार्केटमध्ये अवेलेबल केलेले आहे। त्यामध्ये धूर पण कमी होतो, आवाज पण कमी होतो आणि फटाक्यांमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही। सर्व गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त आम्ही फटाके आमच्या मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहे आणि 70-80% लोकांचा चांगला प्रतिसाद, कारण की लहान मुलं आणि फटाके हे समीकरण झालेले जणू काय, कारण की फटाके फोडल्याशिवाय दिवाळी आपली साजरी होऊ शकत नाही आणि लहान बालकं हे पालकांकडे पण हट्ट करतात की पप्पा मम्मी आम्हाला फटाके पाहिजेलच। आणि मग जर मागच्या वर्षी समजा 4,000 फटाके घेत होते तर कमीत कमी 2,000-2,500 असे ग्राहक फटाके घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि 2 दिवसापासून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आपण बघतोय अशा प्रकारे दुकानदारांना देखील प्रतिसाद मिळतोय, जास्त प्रदूषण नसलेले आणि
जोरदार आवाज नसलेले फटाक्यांना ग्राहकांकडून पसंती दिली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद जो आहे तो अल्प प्रमाणात का होईना या दुकानदारांना मिळतोय. त्यामुळे या बाजारपेठांमध्ये नागरिकांची जी गर्दी आहे ती चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे एकूणच या व्यवसायावर देखील फारसा काही परिणाम जाणवत नाही. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.